गुड मॉर्निंग फ्रेंड, काल अपन मैट्रायसेस मध्ये मी तुम्हाला दोन प्रॉब्लेम दिले होते। आता काही विद्यार्थ्याला ते बहुतेक जमले नाही, त्याच्यामुळे मी हे नेहमी सॉल्व करतोय। पहिला प्रॉब्लेम होता, प्रॉब्लेमचं स्टेटमेंट सेम होतं, सॉल्व दी इक्वेशन्स बाय रिडक्शन मेथड। ठीक आहे, तर मी ते पूर्ण प्रॉब्लेम न लिहिता फक्त त्याच्या इक्वेशन्स लिहितोय। बघा, 2x प्लस वाय इज इक्वल टू 5, आणि दुसरं इक्वेशन आहे 3x प्लस 5y इज इक्वल टू -10। ठीक आहे, तर असे दोन इक्वेशन होते। पहा, सोल्यूशन गिव्हन इक्वेशन्स, इक्वेशन्स लिहितो 2x प्लस वाय इज इक्वल टू 5, आणि दुसरा आहे 3x प्लस 5y इज इक्वल टू -10। ठीक आहे, दीज इक्वेशन्स कॅन बी रिटर्न ऍज मॅट्रिक्स फॉर्म मध्ये जे इक्वेशन असं लिहायचे। पहिला हा मॅट्रिक्स आहे 2, याचा वायचा कोएफिशियंट 1 आहे, एक्सचा 2a, वायचा 1 आहे, एक्सचा खालच्या इक्वेशन मध्ये 3 आहे, वायचा कोएफिशियंट 5 आहे। ठीक आहे, इथं व्हेरिएबल एक्स आणि वाय आणि इज इक्वल टू लिहून नंतर कॉन्स्टंट, कॉन्स्टंट 5 आणि -3। ठीक आहे, आता रिडक्शन मेथड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी, सिंपल तुम्हाला ह्या मॅट्रिक्स वर काय करायचे, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करायचे। आता 2x2 जो स्क्वेअर मॅट्रिक्स असतो त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एका एलिमेंटला 0 कन्वर्ट करायचं असते। पण आता इथं जर 0 आणायचं असेल आपल्याला, तर तुम्ही याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि याचं सबस्ट्रॅक्शन जर केलं, तर त्यावेळेस तुम्हाला 0 येईल। बाय R2 ट्रान्सफॉर्म इन टू 2R2 -3R1। ठीक आहे, आता आपल्याला चेंजेस R2 मध्ये करायचे, म्हणजे 2 आणि 1 हा एलिमेंट ऍज इट इज राहील। आता याच्यामध्ये 0 पायचे कॅल्क्युलेशन करतो मी, तर 2 R2 किती आहे 5, मायनस हे 3 येईल। ठीक आहे, R1 किती आहे 1, ओके, म्हणजे 10 मायनस 3 इज इक्वल टू 7, तर 7 आहे। ठीक आहे, नंतर एक्स आणि वाय इज इक्वल टू, तसं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचे। पहा, मायनस अगोदर 2 लिहूया आपण, 2 इंटू -3 इंटू 5। ठीक आहे, याचं किती आहे -6 -15 इज इक्वल टू -21। तर पहिला जो एलिमेंट आहे 5 तो ऍज इट राहील आणि हा -21। ठीक आहे, आता याचा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाले। आता पुन्हा आपण इक्वेशन फॉर्म मध्ये लिहूया, 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि 7y इज इक्वल टू -21। ठीक आहे, बघा इक्वेशन नंबर 1 म्हणून याला, आणि इक्वेशन नंबर 2 म्हणून। पाहता, याच्यावरून y इज इक्वल टू -21/7 3 -3। ओके, आता आपल्याला काय करायचंय, पुट y इज इक्वल टू -3 इन इक्वेशन, इन इक्वेशन 1। ठीक आहे, इक्वेशन काय आहे, 2x प्लस y इज इक्वल टू 5, 2x प्लस y इज इक्वल टू 5। ठीक आहे, 2x
माइनस थ्री इज इक्वल टू फाइव टू एक्स इज इक्वल टू माइनस थ्री पल इकट गए एट हो एक्स इज इक्वल टू फोर ठीक है। तर आपण हे सॉल्व केले आणि सॉल्व करणे म्हणजे तुम्हाला काय करायचं एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढायचे ते आपण इथे काय करतो अतिशय सोपा असा प्रॉब्लेम होता पण नवीन असल्यामुळे मे बी तुम्हाला जमणार नसेल तो तर पहा दुसरा प्रॉब्लेम मी समजून सांगते तुम्ही वाटल्यास त्याला पॉज करून हे लिहून घेतो ठीक आहे। दुसरा प्रॉब्लम दिला होता मी x माइनस y प्लस z इज इक्वल टू वन टू एक्स माइनस y इज इक्वल टू वन कॉमा थ्री एक्स प्लस थ्री वाय माइनस फोर झड इज इक्वल टू टू ठीक है। आता पहा रिडक्शन मेथडने आपल्याला हे इक्वेशन जे आहेत लिनियर इक्वेशन ते सॉल्व करायचे ठीक आहे। आता पहा सोल्यूशन गिवन इक्वेशन्स लिहून घ्यायचे तुम्ही x माइनस y प्लस z इज इक्वल टू 1 2x माइनस y इज इक्वल टू 1 3x प्लस 3y माइनस फोर झेड इज इक्वल टू टू आता दीज इक्वेशन्स कैन बी रिटर्न एज मैट्रिक्स फॉर्म मध्ये तुम्हाला वन माइनस वन वन आता बघा इथे एक्स चा कोएफिशिएंट वन आहे वाय चा माइनस वन आहे आता झेड चा ऑफसेट आहे म्हणजे झिरो आहे ठीक आहे। नंतर थ्री थ्री माइनस फोर ओके इधर वेरिएबल एक्स वाय झेड आणि नंतर इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट वन वन टू ठीक आहे। आता तुम्हाला रिडक्शन करून याला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचे तर पहा सॉरी इथं टू आहे बरं का चुकून ते म्हणले गेलं आले टू एक्स चा कोएफिशिएंट टू वाय चा मायनस वन आणि झिरो ओके। आता का आपण या सोबत ट्रान्सफॉर्मेशन करू आणि इथे झिरो आणू बाय आर थ्री ट्रान्सफॉर्म टू आर थ्री मायनस थ्री आर वन ओके आपल्याला आर थ्री मध्ये चेंजेस करायचे वन मायनस वन वन टू मायनस वन झिरो हे ऍज इट इज राहते। आता पहा याचं मी कॅल्क्युलेशन करतोय आता थ्री मायनस थ्री इंटू वन म्हणजे झिरो येते आता थ्री आणि इथं मायनस पहा वाटल्यास मी तरी इथं आपलं ट्रान्सफॉर्मेशन आहे आर थ्रीचा एलिमेंट थ्री मायनस थ्री इंटू आर वन आर वन काय मायनस वन ठीक आहे थ्री प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स इज इक्वल टू सिक्स ठीक आहे। आणि आता शेवटचं पहा मायनस फोर मायनस थ्री इंटू आर वन आर वन वन मायनस फोर मायनस थ्री इज इक्वल टू मायनस सेवन मायनस सेवन ठीक आहे एक्स वाय झेड ऍज इट इज पहिले दोन एलिमेंट ऍज इट इज आता तिसरा एलिमेंट पहा इथं टू ए आर थ्री एलिमेंट टू ए मायनस थ्री इंटू आर वन वन ए म्हणजे टू मायनस थ्री इज इक्वल टू मायनस वन इथं मायनस वन पहा
आता जर समजा आपण काय केलं याचं ट्रान्सफॉर्मेशन याच्या सोबत जर केलं तर पुन्हा इथं काहीतरी नंबर येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण अगोदर ती थांबणार. ओके, इथं काय करूया आपण याला टू ने मल्टिप्लाय करू आणि याच्यानंतर मायनस करू. म्हणजे आर टू ट्रान्सफॉर्म इन टू आर टू मायनस टू आर वन. आपल्याला चेंजेस आर टू मध्ये करायचे. ठीक आहे, म्हणजे वन मायनस वन आणि वन हे एलिमेंट जे आर वन मध्ये आहे ते असे करायचे. ठीक आहे, आता पहा हे कॅल्क्युलेशन करतो मी त्या ट्रान्सफॉर्मेशनचे आर टू मायनस टू आर वन हे टू ए मायनस टू इन टू आर वन वन इथं हा झिरो झालं झिरो. ठीक आहे, आता पहा मायनस वन मायनस साईन आहे टू इन टू मायनस वन. ठीक आहे, मायनस वन मायनस मायनस प्लस होते प्लस टू इज इक्वल टू वन. ठीक आहे, आता पहा इथं तुम्ही म्हटलंस आर टू जो एलिमेंट आहे झिरो आहे मायनस साईन टू ए आणि आर वन वन म्हणजे काय येते मायनस टू मायनस टू. ठीक आहे, आता खालचे जे एलिमेंट आहेत आर थ्री मधले ऍज इट इज राहतील झिरो सिक्स मायनस सेवन हे ऍज इट इज राहील एक्स वाय झेड इज इक्वल टू वन. आता बघा हे ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट करणार बघा इथं आर टू वन आहे मायनस टू इन टू वन वन मायनस टू इज इक्वल टू मायनस वन. हे मायनस वन आणि हे मायनस वन अगोदरचे ऍज इट इज. ठीक आहे, आता आपण जे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स कन्वर्ट करण्यासाठी जे आपल्याला तीन ठिकाणी निवडायला जाते त्यापैकी दोन ठिकाणी आपण आणले फक्त काही तर आहे. आता अशा वेळेस काय करायचं मी या सोबत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं. ठीक आहे, जेणेकरून याच्यावरती काय त्याचा परिणाम होऊ नये. आता बाय आर थ्री मायनस सिक्स आर टू याला जर सिक्स न मल्टिप्लाय केले तर मायनस केलं तर झिरो होतं ते. पाहता आपल्या चेंजेस आर थ्री मध्ये करायचे म्हणजे दोन्ही रोज जे आहेत ते ऍज इट इज राहतील वन मायनस वन वन झिरो वन मायनस टू झिरो झिरो. आता पहा हे ट्रान्सफॉर्मेशन म्हटलंच मी तुझे जे कॅल्क्युलेशन शेवटचे जे मायनस सेवन मायनस सिक्स आर टू किती आहे मायनस टू आहे. ठीक आहे, मायनस सेवन मायनस मायनस प्लस आणि गुणाकाराचे ते ट्वेल्व. ठीक आहे, बारा नऊ सात गेलं फाय पाच. ओके, एक्स वाय झेड ॲज इट इज इक्वल टू वन मायनस वन. आता पहा हे ऑपरेशन आहे ऑपरेशन ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही काही म्हणू शकता का? हां, आता पहा आर थ्री किती आहे मायनस वन मायनस सिक्स आणि आर टू मायनस वन मायनस वन मायनस मायनस प्लस सिक्स इज इक्वल टू फाईव्ह प्लस फाईव्ह. ठीक आहे, आता तुम्ही याला इक्वेशन फॉर्म मध्ये लिहू शकता देअरफोर एक्स मायनस वाय प्लस झेड. आता हे लिहिलं असं तुम्हाला माहिती आहे असा गुणाकार करतो आपण असं असं याचा नाही तर गुणाकार प्लस याचा नाही तर गुणाकार पण इथं मायनस साईन आहे मायनस वाय नंतर याचा नाही गुणाकार. ठीक आहे, हे तुम्ही अकरायला घ्यायचे असे कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन टू मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन कसे करता हे तुम्हाला माहिती आहे अकरा तुम्ही शिकलेला इक्वल टू वन. ठीक आहे, नंतर वाय मायनस टू झड इज इक्वल टू मायनस वन आणि फाईव्ह झड इज इक्वल टू हा आता तुम्ही याला मल्टिप्लाय केलं असं हे झिरो
जीरो फाइव से इक्वल टू फाइव इक्वेशन नंबर वन टू थ्री यहाँ तुम्हारा झेड इज इक्वल टू वन ठीक है इतने लिखो छोटे जागे कैलक्युलेशन कर पुट y इज इक्वल टू सॉरी z की वैल्यू निकल आती z इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 इक्वेशन 1 नंतर आपण करू इक्वेशन 2 पुट z इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2 टू नंबर चेक इक्वेशन मध्ये ट्राय करायचं आपल्याला y माइनस 2 इन 2 z ची वैल्यू 1 इज इक्वल टू माइनस 1 y minus 2 is equal to minus 1 y is equal to आता minus 2 पहले कर दिया तो plus 2 होना है plus 2 minus 1 1 ठीक है y is equal to ठीक अब put y is equal to 1 z is equal to 1 in equation 1 एक नंबर से equation में चार ठीक है x minus y is equal to 1 है ठीक है plus z की वैल्यू 1 है इज इक्वल टू 1 आता बघा इथे तुम्ही जर क्वेश्चन केलं बघा 1 minus 1 0 होतं म्हणजे x इज इक्वल टू 1 ठीक आहे तर पहा वाटल्यास आंसर तुम्ही कसं लिहायचं देअरफोर सोल्यूशन ऑफ गिवन equations are x is equal to 1, y is equal to 1 and z is equal to 1 ठीक है तर हा तीन मार्कला किंवा चार मार्कला तुम्हाला प्रॉब्लम येऊ शकतो ठीक आहे आतापर्यंत जर स्ट्रक्चर आहे सर तर पहा तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करूया पॉज करून लिहून घ्या आणि पुन्हा एकदा सॉल्व करून बघा आता तुम्हाला मी पुन्हा दोन होमवर्क साठी प्रॉब्लेम होते आता 2 बाय 2 चे जर खूप सोपे त्याच्यामध्ये 2 बाय 2 चे देत नाही मी 3 बाय 3 चे दोन प्रॉब्लेम तुम्हाला देतो ते तुम्ही सॉल्व करायचे नाही जर आलं तसं तुम्हाला मेसेज करा मी तुम्हाला उद्या पुन्हा सॉल्व करून देईन ठीक आहे आणि जर समजा तुम्हाला ते जमले आणि कोणाचा मेसेज जर मला आला नाही तर मी नेक्स्ट पार्ट जो आहे थेरॉटिकल प्रॉब्लेम माझेच प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तुला म्हणजे थेरीचा भाग ठीक आहे थेरॉटिकल प्रॉब्लेम तर होमवर्क देतो मी आता तुम्ही वाटल्यास त्याच्यावरती पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं ओके x minus y plus z is equal to 1 x plus 2y plus 3z is equal to 8 and 3x plus y माइनस 4z इज इक्वल टू 1 पुन्हा एरर असल्यास मी कन्फर्म करतो 2x माइनस y प्लस z इज इक्वल टू 1 x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 8 आणि 3x प्लस y माइनस 4z इज इक्वल टू 1 ठीक आहे सेकंड प्रॉब्लेम आहे x प्लस y प्लस z इज इक्वल टू 6 3x माइनस y प्लस 3z इज इक्वल टू 10 एंड 5x प्लस 5y माइनस 4z इज इक्वल टू 3 ओके तर तुम्ही हे दोन प्रॉब्लेम सॉल्व करा जर प्रॉब्लेम आला तो
तुम्हाला जमलं नाही तर मला सांगा, मी तुम्हाला उद्या सॉल्व करून देईन. आणि पहा काय होतंय, तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओ पाहता त्यावेळेस पहिल्या वेळेस असं निदर्शनास आलं की पहिल्या वेळेस ते क्लिअर दिसत नाही, तर मी म्हटल्यास पुन्हा एकदा त्याला दुसऱ्यांदा पाहिलं ते क्लिअरली दिसते. ठीक आहे, तर आपल्याला ऍडजस्ट करायला लागणार थोडंफार. ओके, तर नंतरचा भाग जो असेल आहे तो आपण नंतर करू.